नमस्कार, मी अंबरीश मनीषा मिलिंद देशपांडे. स्टार मीडिया मराठीतर्फे तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सन मराठीवर 6 मेपासून संध्याकाळी 8:30 सोमवार ते शनिवार एक नवीन मालिका येते आहे, आदिशक्ती. तुम्ही पोस्टर बघितलंच असेल आणि तुम्ही प्रोमोही बघितला असेल, तुम्हाला तो प्रचंड आवडला असेल नक्कीच. तर मी आवर्जून तुम्हाला विनंती करतो की ही मालिका 6 मेपासून 8:30 आपल्या सन मराठीवर नक्की बघा. प्रोमो तर चांगलेच गाजत आहेत आणि त्याचा शूटही बऱ्यापैकी चांगलं झालं आहे, कारण लोकांनाही ते आवडते. कसं शूट झालं होतं आणि पडद्यामागे किती किस्से घडत होते, कारण ते प्रोमो बघतानाच अंगावरती काटा येत होता, काय सांगाल? नाही, आम्हाला शूट करताना तर प्रचंड मजा येतेच आहे. आणि माझं सांगायचं तर माझे बरेचसे मित्रमैत्रिणी या सिरियलमध्ये होते, पण आम्ही कधी काम केलं नव्हतं. तर मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली की त्यांच्याबरोबर काम करायची, आणि ओशन फिल्म्स एक उत्तम प्रॉडक्शन, त्यांच्यातर्फे मला म्हणजे त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. सन मराठीवर मी पहिल्यांदा काम करतो आहे, त्यामुळे सगळ्यांचे आभार. शूटिंगचं म्हणाल तर प्रचंड मजा येते आहे, आणि गंमत अशी असते ना की प्रत्येक मालिकेमध्ये काहीतरी तुम्हाला नवीन करायला मिळतं, नवीन शोधता तुम्ही, तर ह्याच्यामध्ये प्रचंड मिळतं आहे. कारण खूप काय म्हणतात त्याला, एक म्हणजे आम्हाला करायला उत्साह आहे, पण फार छान प्रकारे लिहिलेले सीन्स आहेत, संवाद आहेत, त्यामुळे एकमेकांचं असलेले रिलेशन ते दाखवणं, प्रत्येक सीन मोठा करणं, तो त्याच्यामध्ये आपली काहीतरी इनिशिएटिव्ह घालणं, हे आमचे डिरेक्टर जे आहेत हर्षद परांजपे, ते सुंदर करून घेत आहेत. त्यामुळे फार मजा येते आहे. आणि या मालिकेच्या मालिकेची शूट करताना जे मागचे किस्से म्हणजे ते घडतच असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सावी केळकर हिची पहिली मालिका आहे, आणि अजिबात असं वाटत नाही की हिची पहिली मालिका आहे. आणि तिच्याकडनं आम्हाला प्रचंड काही काही शिकता येतं, कारण तिचा एवढा लहान असूनही असलेला पेशन्स, तिचं पाठांतर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास सांभाळून ती इथे येऊन जे काम करते ते लाजवाब आहे. तुम्हाला नक्की आवडेल, नक्की हिच्या कामासाठी आणि अर्थातच आमच्या कामासाठी मालिका बघा. बरं, तुम्ही अनेक मालिका गेल्यात, ही नवीन मालिका तुमची येते, सो ही मालिका तुमच्यापर्यंत आली तेव्हा तुमचं पहिली रिॲक्शन काय होती, म्हणजे आदिशक्ती ही मालिका करायचे असं तुम्हाला कळल्यावरती तुमची पहिली रिॲक्शन? प्रामाणिकपणे सांगायचं तर सन मराठीवर मी याच्याआधी काम केलं नव्हतं, हे माझं पहिलंच काम आहे, आणि ते इतकं सुंदर मिळणं, त्यासाठी मला खूप चांगलं कॅरेक्टर मिळून मी त्याच्यात अजून काहीतरी टाकून ते वाढवत जाणं, याच्यासाठी मला प्रचंड आनंद आहे, मी धन्यवाद म्हणेन. आणि मला जेव्हा ही मालिका आली, मला जेव्हा हे कॅरेक्टर सांगितलं गेलं, तर मला बेसिकली निगेटिव्ह कॅरेक्टर्स करायला प्रचंड आवडतात, आणि त्याच्यात पण जर शेड्स असतील की बाबा तो आधी एक होता आणि त्याच्यानंतर त्याला पैसे मिळाल्यानंतर तो कसा बदलत गेला, हे करायला एक कलाकाराला पण आवडतं, कारण तुमची ग्रोथ त्याच्यात दाखवता येते, तर तो प्रयत्न मी याच्यामध्ये नक्कीच केलेला आहे. तुझ्याशी देखील नेगेटिव्ह कॅरेक्टर दिसतो आहे, म्हणजे प्रोमोमध्ये तरी दिसतं आहे. सो एकाच मालिकेत दोन जेव्हा नेगेटिव्ह असं म्हणजे लोकांपर्यंत पोचतात ते, सो तुम्हाला कसं त्याचा रिस्पॉन्स येतो आहे की कसं असणार आहे, काय असणार आहे? म्हणजे आत्तापर्यंतच्या प्रत्येक मालिका बघितल्यात आपण, तर त्याच्यातल्या बऱ्याचशा मालिका, मी म्हणजे 90-95% मालिका, याच्यामध्ये काय दाखवलं जातं तर असत्यावर सत्याचा विजय, दुःखावर सुखाचा विजय. त्यामुळे शेवटी सिरियलचा आनंद पाहिजे. आता आनंद कधी येतो? जेव्हा कोणीतरी त्याच्यात निगेटिव्ह कॅरेक्टर असतं, त्याला पडणारा मार किंवा त्यांनी जे काही एखादं कृत्य केलं असेल तर त्याला पूर्ण बाजूला करून तो त्याच्यात हरतो, हे दाखवायला मजा येते. त्यामुळे आम्ही दोघं निगेटिव्ह आहे, तर आदर अजून काही सरप्राइजेस आहेत, ते तुम्हाला मालिका बघताना कळेल. तर त्यामुळे सुयश आहे, मी आहे, अजूनही काही निगेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत, पण प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत आणि प्रत्येकाचं जे कॅरेक्टर लिहिलं गेलं आहे ते फार वेगवेगळं आहे. त्यामुळे निगेटिव्ह असले तरी हिरो हिरोईन आणि ही आमची देवी, हिचं त्यांच्याशी होणारं संभाषण किंवा ते सीन्स इतके फुलत गेले आहेत की ती बघायला फार मजा येईल तुम्हाला. बरं, मालिका देवीवरती आहे, आदिशक्ती, सो तुमचं पर्सनली किती विश्वास आहे या गोष्टींवरती, किंवा तुम्ही अशा कुठल्या गोष्टी मानता का, किंवा संकटात देवी जाऊन आले असं काही? मला असं वाटतं ना, प्रत्येक संकटातून जेव्हा माणूस बाहेर पडतो, तो जर आस्तिक असेल तर तो नक्कीच देवावर विश्वास ठेवतो. जसा माझाही आहे, मी आस्तिक आहे, मला अशी काही प्रचिती वगैरे आलेली नाही आहे, पण प्रत्येक संकटातून किंवा प्रत्येक आनंदाच्या क्षणी हा तो आपल्याबरोबर असतोच, म्हणूनच तर आपल्याला हे सगळं अनुभवता येतं, याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. या मालिकेमध्ये माझं नाव प्रथमेश निखारगे उर्फ प्रिन्स. आता प्रत्येक गोष्ट अशी असते ना की मॅच खेळताना एकटा बॅट्समन कधीच रन्स करत नाही, त्याला समोर कोणीतरी लागतं तर त्या रन्स होतात, मग त्या काउंट होतात. तर माझा कॅरेक्टर अजून वर उचलायला माझा एक साथीदार आहे, त्याचं नाव आहे कोरोना. डोंट वरी, घाबरू नका, मला माहिती आहे आपण 2 वर्ष कशी काढली आहेत या नावामुळे, पण हे कॅरेक्टर आहे हे फार मजेशीर आहे, तेवढंच म्हणजे त्याच्या प्रचंड शेड्स आहेत, आणि त्यामुळे प्रिन्सही वरती उठला जातो. तर मी प्लीज कोरोनाला बोलवीन. कोरोना म्हणजे सुदेश जाधव. हाय, थँक्यू. ओके, सो काय सांगशील की नावच एक युनिक, म्हणजे आता करोनाची साथ येऊन गेली आहे, 2 वर्ष 2.5 वर्ष आपण त्याच्यामध्ये पॅन्डेमिकमध्ये घालवलेले आहेत, सो हे जेव्हा कॅरेक्टर तुझ्यापर्यंत आलं
ते कॅरेक्टरच ऐकून तुला कसं वाटलं? नाही, पहिलं म्हणजे थोडं चॅलेंजिंग कॅरेक्टर होतं की सांगण्यात आलं की मला म्हणजे आत्तापर्यंत फक्त कॅरेक्टर रोल असेच करत आलो होतो, पण हे जरा वेगळं आहे म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह शेड पण आहे आणि ते माझ्यासाठी थोडं चॅलेंजिंग होतं. म्हणजे एक कार्यकर्ता म्हणजे आपला बॉस आहे आणि त्याचा कार्यकर्ता, म्हणजे कार्यकर्ता ऊट बॉस बोलला की ऊट म्हणजे ऊट, बस म्हणजे बस, तसा तो आहे. म्हणजे काही करू शकतो, म्हणजे एका नेत्यासाठी जो माणूस करतो तसा मी कार्यकर्ता आहे. म्हणजे बॉस बोलेल ती पूर्व दिशा, असं माझं ते कॅरेक्टर आहे. म्हणजे तो त्याला प्रत्येक गोष्टीत मदत करतो, म्हणजे अगदी मोठ्यातली मोठी गोष्ट असू दे, ती माझ्यापर्यंत कोणाला माहीत नसली तरी ती पहिली मला सांगणार, म्हणजे कार्यकर्ता म्हणून. आणि काही गोष्टींच्या लपवालपवी ज्या माहीत नसतील कोणापासून लपवायच्या, पण बॉस माझ्यावर चिडतो पण रागवतो पण आणि त्याला प्रत्येक गोष्टीत मदत पण करतो, असं माझं कॅरेक्टर आहे. याला अनेक शेड आहेत, म्हणजे एकतर तुम्हाला बघताना असं जाणवेल की माझा राग पण येतो, तुम्ही शिव्या पण घालू शकता किंवा क्यू पण येऊ शकते, असं एक कॅरेक्टर आहे. आणि पहिल्यांदा जसं चॅलेंजिंग कॅरेक्टर माझ्यासाठी आहे. बरं, आत्ताच सांगितलं की निगेटिव्ह कॅरेक्टर दोघेही करतात. जेव्हा लोक आपल्याला शिव्या घालतात म्हणजे आपल्या कामाची पोचपावतीच असते, तसं म्हणजे तुम्हाला तुम्ही कसं रिॲक्ट करता त्याच्यावरती? की आत्तापर्यंत मी मॅक्सिमम शिव्या खायचंच काम केलेलं आहे, पण आत्तापर्यंत मी निगेटिव्ह कामच खूप केली आहेत. पण जेव्हा असे लोक भेटतात तेव्हा खरंच छान वाटतं. म्हणजे बेसिकली कॅरेक्टर आपलं पोचतं आहे, आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते त्यांच्यापर्यंत पोचतं आहे आणि त्यामुळे त्यांना राग येतो आहे. त्यामुळे ही पावती फक्त आम्हाला नसते तर लेखक, दिग्दर्शक, संवाद लेखक, स्क्रीनप्ले रायटर या सगळ्यांनाच असते. ती फक्त एवढीच आहे की आमचा चेहरा दिसतो म्हणून प्रेक्षक आम्हाला देतात, पण ह्या सगळ्यांपर्यंत ती पोचलेली असते. कधी असं झालं आहे का की क्राऊडमध्ये गेल्यावरती समोरून रिॲक्शन आलेले आहेत? मी तुम्हाला दोन अनुभव माझे आलेले मी सांगेन की एक मी सिरियल करत होतो, एक मालिका जी सुरुवातीला मी करत होतो, तर त्याच्यामध्ये माझा पॉझिटिव्ह रोल होता आणि ती आय थिंक माझी सुरुवातीच्या काळातली मालिका होती. आणि मी पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकात क्रॉस करत असताना एक अंध व्यक्ती माझ्याबरोबर होती आणि मी त्यांना सांगितलं की तुम्हाला क्रॉस करून देऊ का? तर ते म्हणले हां चालेल दादा, प्लीज द्या म्हणून. तर मी त्यांचा हात पकडून फक्त मी क्रॉस केला, तोपर्यंत काही आमचं फार बोलणं झालं नव्हतं. आणि त्याच्यानंतर म्हटलं ओके झाला आहे आता रस्ता क्रॉस, तुम्हाला कुठे जायचं आहे? तर त्यांनी माझा हात दाबला आणि मला थांबवलं आणि ते म्हणाले की तुम्ही या मालिकेतलं हे कॅरेक्टर करता का? तर मला कळलंच नाही, कारण म्हणजे हार्डली काही सेकंदामध्ये त्या माणसाने विचारलं. म्हणून डोळ्यासमोर त्याच्या हात फिरवलं की बाबा नक्की आहे का उगस? तर ते म्हणले नाही ना, तुमच्या आवाजावरून मी ओळखलं तुम्हाला. तर हा एक फार मोठी कॉम्प्लिमेंट होती माझ्यासाठी. आणि निगेटिव्ह बाबतीत म्हणालात तर मी तळेगाव दाभडे इथे राहतो, तर आता मी मुंबईत शिफ्ट झालो आहे, पण त्यामुळे ट्रेननी ये जा करणं हे फार चालतं. तर तसं एकदा करत असताना मी अशीच एक मालिका करत होतो ज्याचा पूर्ण निगेटिव्ह रोल होता माझा. आणि ऑब्व्हियसली हिरॉईनला त्रास देणं, मारणं किंवा हे करणं, तर एक आजी कर्जतला जिकडे आपण वडे खायला थांबतो, कर्जतच्या नंतरच्या घाटात ती म्हातारी माझ्याकडे खूप वेळ बघत होती आणि नंतर उठून माझ्याकडे आली आणि डायरेक्ट बोलायला लागली, अरे तुला लाज वाटायला पाहिजे, तुला हे करायला पाहिजे, तुला ते करायला पाहिजे. तर मी म्हटलं हो आजी हो, कारण गंमत अशी होती ना की ट्रेनमध्ये ना असं काही सुरू झालं की पब्लिक काय झालं हे बघत नाही, पब्लिक हात साफ करायला टपलेला असतो आणि ती मला भीती होती. तर त्यामुळे मी म्हटलं आजी नाही, ते तिकडे असतं, मग लोकांनाही कळलं. पण हे जे प्रेम असतं ना हे मिळालं तर फार बरं वाटतं खरं तर, पण ते शाब्दिकच असावं. तुझ्या बाबतीत काही घडलं आहे का तसं काही? नाही, माझ्या बाबतीत अजून असं काही घडलं नाही, कारण पहिल्यांदाच मी निगेटिव्ह कॅरेक्टर करतो आहे. नाहीतर एक कॅरेक्टर रोल किंवा सिंपथी आणणारं कॅरेक्टर असं मला म्हणजे प्रेम आणणार, म्हणजे आत्ता मी मागच्या सिरियलला जे कॅरेक्टर केलं होतं तेव्हा लोक माझ्यावरती माया करायचे, त्याच्यानंतर दुसरं बयोज जी सिरियल केली त्याच्यात चोर होतो, हा प्रेमच आहे. म्हणजे सिरियल सोडून जे आम्ही बघतो ते फारच मस्त असतं. हो, म्हणजे ते चोराचं कॅरेक्टर होतं तरी पण लोक प्रेम करायचे, पण आता इकडे थोडं वेगळं आहे. म्हणजे निगेटिव्ह म्हणजे इकडे पण प्रेम पण करतील आणि त्याचबरोबर ज्या ज्या आम्ही गोष्टी करतो आहे त्या त्या गोष्टीबद्दल ते आम्हाला रागवतील सुद्धा, असं ते वेगळं कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे ही माझी पहिलीच वेळ आहे जे निगेटिव्ह कॅरेक्टर करण्याची. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल, काय अपील कराल? प्रेक्षकांना एवढंच सांगू की 6 मे पासून संध्याकाळी 8:30 सन मराठीवर आदिशक्ती या मालिकेचे एपिसोड्स बघायला विसरू नका.